ची रेसिपी करण्यासाठी मी इथे पालक घेतलेला आहे, तो उकडून घेतलेला आहे. थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि पालक उकडून घ्यायचं आहे. 5 मिनटात हे शिजतं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यावर थंड पाणी ओतलेलं आहे, म्हणजे कलर तसाच राहतो. बाकीच्या तयारीसाठी मी इथे घेतलेले आहे आलं, लसूण, मिरच्या आणि टॅमॅटो घेतलेले आहेत आणि 2 कांदे घेतलेले आहे मीडियम आकाराचे. आपण त्याच्यामध्ये आता वाटणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घेणार आहे पहिलं पालक. पालकमध्ये आपण घेणार आहोत टॅमॅटो, आलं, लसूण. मी इथे लसूणच्या तुम्ही बघाल तर 7 ते 8 पाकळ्या घेतलेल्या आहे आणि आलं हे 1 इंच घेतलेलं आहे. टोमॅटो असा मोठा मी 1 कापून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पाण्याचा वापर करणार नाही आहे. विदाऊट पाणी आपण हे वाटून घ्यायचं आहे आणि चांगलं असं प्युरी आपली छान अशी मिक्सरला वाटते. त्याच्यानंतर मी एका साईडला पनीरचे छोटे तुकडे करून घेणार आहेत आणि कांदा मी इथे बारीक कापलेला आहे. तुम्ही बघालच इथे मी बारीक कांदा कापलेला आहे आणि तुकडे पण केलेले आहेत. आता आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीसाठी मी एक कढई घेतलेली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं. त्याच्यामध्येच आपण पनीर छान लाल रंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते, बाहेर बघा किती आंब्याला छान असा मोहर आलेला आहे, म्हणजे यंदा आंबे भरपूर लागणार आहे आणि आम्ही गावी पण जाणार आहे. तुम्ही जाणार की नक्की कमेंटमध्ये सांगा. तर इथे मी पनीर तळून घेते आहे आणि पनीर छान असे लाल रंगाचे खरपूस तळून झाल्यानंतर आपण बाकीची फोडणी देणार आहे पालक पनीरसाठी. नंतर आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये पहिला जिरा टाकणार आहोत. जिरा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण तडतडेपर्यंत त्याला तळून घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे कांदा. कांद्याला पण छान असा लाल रंग यायला पाहिजे, तोपर्यंत त्याला परतत राहायचं आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा हा नरम होतो. आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये जे मसाले लागतात ते आपण मसाले टाकणार आहे. इथे मी धने पूड आणि जिरे पूड टाकलेली आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यात गरम मसाला पण टाकणार आहे. ह्याची क्वांटिटी तुमच्या अंदाजानुसार घ्या, कारण की मी मिरच्या पण अगोदर टाकलेल्या आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तिखट किती लागतं त्यानुसार तुम्ही टाका. इथे मी 1 चमचा तिखट मसाला टाकला आहे आणि त्याच्यानंतर आपण जी वाटलेली प्युरी आहे पालकची ती टाकणार आहे. आणि हे पाणी त्याच पाण्याने आपण वापर करणार आहेत बाकीच्या गोष्टींसाठी. इथे मी भांडं धुवून घेते आणि तेच पाणी मी त्या प्युरीमध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर मी हे तळलेले पनीर ते पण टाकून घेणार आहे आणि छान असं सोप्या सोपी आपली पालक पनीरची रेसिपी तयार झालेली आहे. शेवटी मी त्याच्यावर क्रीम म्हणजे दुधाची साय टाकणार आहे आणि येस, आपली झटपट अशी पालक पनीरची रेसिपी रेडी आहे. आणि तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये. सो ही मस्तपैकी राईसबरोबर किंवा चपातीबरोबर खूप छान लागते, तुम्ही करून पहा.